दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. अध्यक्ष महोदय आणि सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्य, गोरगरीब कष्टकरी सगळ्यांचं दैवत पांडुरंग विठ्ठलाला, आई तुळजाभवानीला, आमच्या सभागृहातल्या काही सदस्यांनी विनंती केली, जेजुरीचा खंडेराया, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन करतो. आणि महाराष्ट्रातील दीन दुबळे गोर गरीब समाजाच्या सर्व घटकांची आणि महाराष्ट्राची प्रगती हो अशी सुरुवातीलाच मी प्रार्थना करतो. अध्यक्ष महोदय, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने आज या महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपा युतीचं सरकार प्रस्थापित झालेलं आहे. मी या प्रसंगी खास करून माझ्या सोबत गेले 15-20 दिवस जे शिवसेनेचे 40 आमदार आणि सहयोगी पक्षाचे अपक्ष आमदार 11 असे जवळपास 50, मला वाटतं एक आज वाढला ना, 50 आमदार गेले 15-20 दिवस सातत्याने माझ्यावर विश्वास ठेवून एवढा मोठा निर्णय त्यांनी घेण्याचं धाडस केलं, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. मला आताही वाटत नाही, विश्वासही बसत नाही की मी आज या सभागृहामध्ये मुख्यमंत्री म्हणून बोलतोय. कारण आज आपण जर पाहिलं तर या महाराष्ट्रातल्या अनेक घटना आपण जर पाहिल्या तर लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील किंबहुना नगरसेवक देखील असतील, ते विरोधी पक्षाकडून सत्तेकडे जाण्याची वाटचाल करत असतात. परंतु आज आपण जर पाहिलं ते जी काय ऐतिहासिक घटना जी आपण पाहतोय, राज्य पाहतोय, देश पाहतोय, मला काल देवेंद्रजी म्हणाले की फक्त देश नाही तर ही घटना जी आहे ऐतिहासिक, या घटनेची 33 देशांनी नोंद घेतलेली आहे. अशा एवढ्या मोठ्या ज्या काही ही घटना घडली आहे यामध्ये सत्तेकडून, सत्तेमध्ये मी नगरविकास मंत्री होतो, इथे गुलाबराव आहेत, दादा भुसे आहेत, संदीपान भुमरे आहेत, शंभुराज आहेत, अब्दुल सत्तार आहेत, बच्चू कडू आहे, ड्रावकर आहेत आणि सगळे मंडळी मंत्री होते, उदय सामंत आहेत. स्वतःच मंत्रिपद डावावर लावून
आणि 40 आमदार आणखी 10 आमदार 50 आमदार एकीकडे बलाढ्य असं सरकार त्या सरकारमध्ये समोर बसलेली मोठमोठी माणसं मोठमोठे मंत्री एवढं सगळं असताना सत्ता यंत्रणा एकीकडे आणि दुसरीकडे एक कार्यकर्ता एक सैनिक पण तो मात्र बाळासाहेबांचा आणि दिगे साहेबांचा सैनिक याच्यावर प्रचंड विश्वास ठेवला. मला अभिमान आहे आमच्या 50 लोकांचा. जेव्हा आम्ही आमचं मिशन सुरू केलं त्या एकाने विचारलं नाही कुठे चाललोय कशासाठी चाललोय किती दिवस लागतील काही विचारलं नाही. आपल्याला मी मुद्दाम माहिती म्हणून सांगतो की ज्या वेळेस विधान भवनातून आम्ही निघालो आदला दिवस मी डिस्टर्ब होतो. दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी जी काय मला वागणूक मिळाली ज्या पद्धतीने माझ्याशी जे वागण्याचा प्रयत्न झाला त्याचे साक्षीदार इकडे असलेले आमदार पण आहेत आणि समोर बसलेले आमदार पण आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो नम्रपणे मला काय झालं माहीत नाही आणि बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं होतं अन्याय विरुद्ध न्याय मागण्यासाठी आपण बंड असेल उठाव असेल काही असेल आणि ते माझ्या त्यावेळेस मनामध्ये काय झालं मला माहीत नाही. माझे फोन धडाधड सुरू झाले आणि धडाधड लोक येऊ लागले कुठे चाललोय काही चाललोय कुठे कशासाठी कुणी काही विचारलं नाही. जयंतराव अजितदादा मुख्यमंत्री महोदयांचे देखील मला फोन होते सगळ्यांचेही फोन होते. मी काही लपू इच्छित नाही. मला विचारलं कुठे चाललात मी बोललो मला माहित नाही कधी येणार मला माहित नाही. आणि आमच्या आमदारांना देखील फोन आले पण एकाही आमदाराने असं मला म्हटलं नाही की मुख्यमंत्री महोदयांना भेटून आपण पुढे जाऊया. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे हा त्यांचा विश्वास आहे. दादा हा एका दिवसाचा हा कार्यक्रम नाही आहे. एका दिवसाचा हा कार्यक्रम नाही आहे. यामध्ये सुनील प्रभूला पण माहित आहे कसं मला कसं माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू केला होता. तुम्ही साक्षीदार आहात त्यामुळे शेवटी हा शिवसैनिक आहे. मी ठरवलं जे काय होईल ते होऊ दे लढून शहीद झालो तरी चालेल पण आता मारणार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल एकटा शहीद होईन बाकी सगळे वाचतील. मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं तुम्ही कधीही चिंता करू नका तुमच्या आमदारकीची तुमच्या निवडून येण्याची ज्या दिवशी मला वाटेल की तुमचं नुकसान होतंय त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन आणि तुमचं भवितव्य सुरक्षित करेन आणि मी या जगाचा निरोप घेऊन कायमचा निघून जाईल हे माझ्या आमदारांना मी सांगितलं होतं. ही छोटी छोटी म्हणजे छोटी मोठी घटना नाहीये. एक ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक पण इकडचं तिकडचं जायला हिंमत करत नाही. हे का झालं हे कशासाठी झालं का केलं याचं मुळाशी आपण गेलं पाहिजे होतं याचं कारण शोधायला पाहिजे होतं. नक्की आपल्याला एवढी दूषणं दिली एवढी बदनामी केली माझ्याकडे माणसं पाठवली चर्चेला आणि इकडे मला पदावरून काढून टाकलं गटनेता पदावरून. किती लोक 10-15 तिकडे दुप्पट होते. बेकायदेशीर पण सगळं केलं एकीकडे चर्चा करायची दुसरीकडे काढून टाकायचं पुतळे जाळायला लावायचे घरावर दगडफेक करायचे आदेश द्यायचे. अरे एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिंमत अजून कोणाला पैदा झालेला नाही. जितेंद्र आव्हाड यांना माहित आहे माझ्यावर प्रेम करणारी माणसं किती आहेत. असे जसे मधमाशाचं मोहळ उठत तसे मधमाशाचं मोहळ उठून जे माझ्यावर हात चालवेल त्याला डसून संपून टाकणारे लोक
एवढा मी दादा 35 वर्ष या एकनाथ शिंदेने जीवाचं रान केलंय, रक्ताचं पाणी केलंय. मी 17 वर्षाचा होतो, बाळासाहेबांच्या विचाराने मला वेड केलं आणि त्या विचाराने मी प्रभावित झालो आणि शिवसैनिक झालो. आणि एका प्रकरणामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांची माझी भेट झाली आणि त्यानंतर मी शिवसेनेची शाखा, मी वयाच्या मला वाटतं 18 वर्षाचा असताना मी शाखा प्रमुख झालो. माझ्यापेक्षा खूप मोठे सिनियर लोक होते. मी दिघे साहेबांना सांगितलं, त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला, उद्घाटन होतं शाखेचं दुसऱ्या दिवशी. मी त्यावेळची अजून मला घटना आठवती आहे. मी साहेबांना सांगितलं की साहेब हे सिनियर लोक आहेत, त्यांना तुम्ही पद द्या, मी काय मला शिवसैनिक असलो तरी चालेल. त्यांची एक भाषा होती, याला माहीत आहे जितेंद्रला, मला शिवी घातली आणि मला शिकवतो का, मला शाखा प्रमुख बनवलं. आपल्याला मी सांगतो, मी 97 नगरसेवक झालो, परंतु त्याच्यापूर्वी 5 वर्ष आधी मी होऊ शकलो असतो. परंतु दिघे केळकर, संजय केळकर इकडे आहेत, दिगंबर धोत्रे नावाचा भाजपचा तिथला कार्यकर्ता होता, युतीमध्ये त्याला तिकीट देण्याचा निर्णय झाला. दिघे साहेब बोलले, जाऊ दे आपण बघू युतीचं काय करायचं ते, पण तुला निवड, तुला तिकीट देतो. मी बोललो, मला असं साहेब युती तोडू नका, मी 5 वर्षानंतर नगरसेवक होईन. ही वस्तुस्थिती आहे. मी कधी पदाचा लालसा केली नाही, मला पद पाहिजे, मला लवकर पुढे जायचं आहे असं कधीच मी विचारही केला नाही. तिथून माझी सुरुवात झाली. तिथून मी शाखा प्रमुखापासून 97 नगरसेवक झालो. त्यानंतर मी काम केलं, मी कधी मागे वळून पाहिलं नाही, मी कधी कुटुंबाचा विचार केला नाही, मी कधी घरच्यांचा विचार केला नाही. मी रात्री घरी जायचो, आता त्यावेळेस आता आमचे बाप काढले, बापाचं नाव घेतलं, कोणी रेडा म्हणाला, कोणी प्रेत म्हणाले, कोणी पोस्टमार्टम म्हणालं, कोणी काय म्हणालं, काय काय म्हणाले. बळी द्यायचे 40 लोक, आमच्यावर महिला आमदार होत्या, वेश्या म्हणायचं. कुठल्या थराला चाललो आपण? आम्ही एकही शब्द काढला नाही. मी तर मला तर ए मी तर असा माझं थंड रक्त तुम्हाला माहित आहे, मी शांत आहे, एकदम मी शांत असतो. पण जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस मात्र मला शांत राहता येत नाही. माझं काम केसरकरांनी हलकं केलं, हलकं केलं, केसरकरांना सांगितलं बाबा ते मीडियाला तुम्ही बोला, जे काय बोलायचं ते माझ्याकडे काय ते काम होणार नाही. मी आपल्याला सांगतो दादा, बाप काढले मी आपल्याला सांगतो, माझाही बाप जिवंत आहे, माझे वडील जिवंत आहेत, माझी आई गेली. मला एकदा उद्धव साहेबांनी गावी फोन केला होता, मी गावी होतो आणि माझ्या आईला मी सांगितलं उद्धव साहेबांचा फोन आहे. आई, मी उद्धव साहेबांना सांगितलं आई आहे, तर फोन आईने घेतला. माझी आई साधी आहे, साधी होती, फक्त आईने माझ्या सांगितलं उद्धव साहेबांना, माझ्या बाळाला सांभाळा. उद्धव साहेब म्हणाले, एवढा मोठा झाला तरी बघ तुला बाळच म्हणते. बोला, त्यासाठी मी बाळच आहे. माझे वडील खूप कष्ट करून पुढे आलेत, कष्ट करून मला त्यांनी इथपर्यंत आणले, त्यांचे आशीर्वाद आहेत. पण आपल्याला मी सांगतो, मी जेव्हा घरी जायचो तेव्हा माझे वडील आई झोपलेली असायचे, मी जेव्हा उठायचो तेव्हा ते कामाला गेलेले असायचे. हे कधी आम्ही महिन्यातून 15 दिवसातून कधीतरी भेटलो तर भेटलो. तीच परिस्थिती माझ्या श्रीकांत बरोबर झाली. श्रीकांत डॉक्टर झाला, डॉक्टर झाला, पण मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी रात्री यायचो आणि तो सकाळी जायचा, मी उठायच्या आधी तो जायचा. दादा, कधीही मी त्याचा बाप म्हणून कधी वेळ देऊ शकलो नाही त्याला. ही वस्तुस्थिती आहे. मी संघटनेला वेळ दिला, मी शिवसेनेला वेळ दिला, मी शिवसैनिक हेच माझं कुटुंब मानलं. माझ्या जेव्हा आयुष्यामध्ये जो दुःखद प्रसंग आला, माझी 2 मुलं माझ्या डोळ्यासमोरून गेली. त्यावेळेस मी आज त्यावेळेस मला आधार दिला आनंद दिघे साहेबांनी. आनंद दिघे साहेबांनी मला आधार दिला.
माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. कशासाठी जगायचं, कोणासाठी जगायचं, मी ठरवलं आता फक्त माझा श्रीकांत आणि माझी पत्नी आणि आई वडील यांच्यासाठीच मी जगतो आता. बस माझं आता काही राहिलं नाही. मी तिथून बाहेर त्या याच्यामधून कोलमडून पडलो, कारण मला माहीत होतं की आता माझ्या कुटुंबाला माझी आवश्यकता आहे. मी साहेब माझ्याकडे एकदा दोनदा तीनदा पाच वेळा आले दिघे साहेब घरी. साहेबांना मी सांगितलं आता मला शक्य नाही, मी नाही उभा राहू शकत, मी तुम्हाला तुमच्या संघटनेला न्याय देऊ शकत नाही. मला त्यांनी एक दिवस रात्री तेंबी नाक्यावर बोलवलं, माझ्या खांद्यावर हात टाकला, एकनाथ तू नाही म्हणू नकोस, तुला आता हे दुःख पचवावंच लागेल, तुझ्या डोळ्यातले अश्रू तुला पुसावे लागतील आणि दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू तुला पुसावे लागतील, दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू ना अश्रू येऊ नयेत याचा प्रयत्न तुला करावा लागेल. तू आता स्वतःसाठी नाही तर समाजासाठी तुला जगायचं. मी साहेबांना म्हणलो मी आता परिस्थितीत नाही आहे, पण त्यांनी मला जो काय आग्रह होता तो मी त्यांना देव मानत होतो. बाळासाहेब आणि दिगेसाहेब हे माझं दैवत होतं आणि मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही. आणि मला त्यांनी सभागृह नेता बनवलं. राजन विचारे सभागृह नेता होता, त्याला सांगितलं एकनाथ शिंदेला सभागृह नेता बनवतोय, आणि त्यांनी सभागृह नेता केल्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही. मी दिवस रात्र एक केले. जितेंद्र आव्हाड दुसऱ्या पक्षात होते तरी सुद्धा त्यांना माहीत होतं हा एकनाथ शिंदे हा वेड्यासारखा कामाला लागलेला आहे. माझं सभागृह नेत्याचं दालन रात्री 11-11 वाजेपर्यंत महापालिकेत सुरू असायचं. मी खूप मेहनत केली, खूप मेहनत केली. सिंगानिया दिगेसाहेब गेल्यानंतर माझ्या पाठीशी दिगेसाहेब होते, मला काही भीती नव्हती. मी सगळे ठाण्यातले वागळ इस्टेटमधले त्यांना माहीत आहे, केळकर साहेबांना माहीत आहे, त्यावेळेस लेडीज बारचा सुळसुळाट होता. एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये लोक वेडी झाली होती, पैशाची उधळण चालली होती. मी पोलिसांना खूप प्रयत्न केला, अर्ज फाटे लिहून आम्ही थकलो. महिला आम्हाला सांगायच्या तुमच्या पोरांचा काय उपयोग आहे, शिव्या घालायच्या आम्हाला, हे सगळे आया बहिणींची उद्ध्वस्त होणारी इज्जत तुम्ही थांबू शकत नाही तर तुमचा उपयोग काय. दादा आपल्याला मी सांगतो, मी 16 लेडीज बार स्वतः तोडणारा हा एकनाथ शिंदे आहे. माझ्यावर 100 जास्तीच्या पोलीस केसेस आहे, बंद करून टाकलं मी. मला हायकोर्टामध्ये माझ्या विरुद्ध पिटिशन फाईल झाली. मी घाबरलो नाही. त्यावेळेस मोठं गँगवार चालू होतं मुंबईमध्ये सगळीकडे. त्यांनी लक्षात घेतलं की हा एकनाथ शिंदे ऐकणार नाही, याला ठार करायला लागेल. मी दिघे साहेबांना सांगितलं, बोला असं असं ते करतात. दिघे साहेबांनी ते 4-5 शेट्टी लोकांना बोलवलं, तेव्हा माहीत आवड साहेबांना की काय त्यांचे कोण होते तेव्हा शेट्टी. त्यांना म्हणाले क्या चल रहा है, बोले कुछ नहीं, एकनाथ को कुछ हो गया तो समझ जाओ और सुधर जाओ. एवढ्या भाषेत त्याला सांगितल्यानंतर माझा विषय संपला. हे मी का सांगतोय, मी आंदोलन केलं, शिवसेना वाढवली, काय साखरेचं आंदोलन असेल, तेलाचं आंदोलन असेल, जीवनावश्यक वस्तूंचं आंदोलन असेल, कुठे कधी मागे पाहिलं नाही. विद्युत एमएसईबीचं आंदोलन असेल, कारण माझ्या बरोबर जीवाला जीव देणारे जे कार्यकर्ते होते ते एकदा सांगितलं की ते कधी विचारत नव्हते की त्याचा परिणाम काय, केसेस होतील, जामीन मिळेल, काय मिळेल, कधीच केलं नाही. असं करत असताना जेव्हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर मी साप कोलमडून गेलो. परंतु मी त्यावेळेस पाहिलं की आता ही कोलमडून पडण्याची वेळ नाही, ही ताट कठोरपणे उभं राहण्याची वेळ आहे. सगळे सैरावेरा झाले होते, आता आपला बाप गेला, आपला आधार गेला. आणि अशा परिस्थितीमध्ये जितेंद्र आव्हाड जे मगाशी म्हणाले ते खरं आहे. मला आठवतंय तो इन्स्पेक्टर होता, त्याला मी सांगितलं हा उद्रेकातून झालेला आहे, हॉस्पिटल बेचराग करून टाकलं, हा उद्रेक आहे. मी तिकडे नसतो तर त्या सिलेंडर स्फोटमध्ये जवळपास 100-200 माणसं मरून संपली असती. जितेंद्र आव्हाड तिकडे होते तेव्हा सुरुवातीला. अशा परिस्थितीमध्ये कोण बेभान झाले होते. आम्ही पहिले तर पेशंटला काढलं बाहेर, नंतर हे सगळ्यांना सांगितलं बंद करा, पोलीस त्यांचं
जे पार्थिव होतं पोलिसांच्या व्हॅनमध्ये घालून आम्ही बाहेर काढलं तेव्हा हे सगळी गर्दी पाठोपाठ चालू लागली आणि टेंबिणाक्याला आलो. 150 लोकांना त्यामध्ये कारवाई झाली. मी त्यांना सांगितलं पोलिसांना हे उद्रेक आहे, ह्या जाणीवपूर्वक कोणी केलेलं नाही, प्रेमामुळे झालंय. दिघे साहेबाला देव मानत होते लोक आणि त्यामुळे झालंय. तुम्हाला मी माणसं हजर करतो, माणसं हजर केली, कोर्टाच्या जे सोपास्कार होते ते केले. त्यावेळी सगळ्यांना वाटलं ही ठाण्यातली शिवसेना संपून जाईल, ठाण्यातल्या शिवसेनेचं खरं नाही. इवन आदरणीय शिवसेना प्रमुखांना देखील चिंता लागली होती. अशा परिस्थितीमध्ये ठाण्यातली शिवसेना त्यांना बाहेर काढेपर्यंत मी झोपलो नाही. त्या सगळ्यांना त्या केसमधून बाहेर काढलं आणि ती शिवसेना आज आपल्याला सांगतो मी. दिघे साहेबांनी जेवढं केलं होतं त्यांच्या पुण्याईनेच, त्यांच्या आशीर्वादानेच आज ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये अनेक महापालिकांचे महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, खासदार, आमदार, ग्रामपंचायत, नगरपंचायत सभापती सगळे शिवसेनेचे आहेत, सगळे शिवसेनेचे आहेत. आज हे सगळं करत 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 आपण या इथपर्यंत पोहोचलो. आणि ज्या पद्धतीने मी आमदार झालो, नंतर मंत्री झालो, मी मला त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांना मी सांगितलं, 2-3 वेळा मी राजीनामा दिला होता माझ्या पदाचा, मंत्री पदाचा, कारण 6,500 कोटी रुपये ते डेफिशिएट होतं, कर्ज होतं. मला फडणवीस साहेब म्हणाले, शिंदे साहेब चिंता करू नका, तुमच्या पाठीशी मी आहे. आणि मला त्यांनी समृद्धी महामार्गाचं काम दिलं. आणि आपल्याला मी सांगतो, मगाशी आपण म्हणालात की समृद्धी महामार्गाचं MSRDC जे आहे, MSRDCचं खातं दिलं, तुम्ही चांगलं खातं द्यायला पाहिजे होतं, परंतु ते खातं देण्याचं काम यांचं नव्हतं, खातं देण्याचं काम यांचं नव्हतं, परंतु त्यांनी खातं जे बुडीत झालं होतं त्याला ताकद दिली आणि समृद्धी महामार्ग आज पूर्णत्वास जातोय. आपल्याला दादा मी सांगतो, मी स्वतः तिथे फिरलो. मला फडणवीस साहेब म्हणाले, हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, तुम्हाला करायचं आहे, हा गेम चेंजर या राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रोजेक्ट आहे, फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे, हा हजारो लाखो करोडो लोकांना फायदा देणार आहे. मी रेस उचलून जायचो, माझे तिकडे पुतळे लावलेले असायचे, आंदोलन माझ्या विरुद्ध झाले. एकदा तर आमचं विमान क्रॅश होणार होतं, भोपलवारला विचारलं तर म्हणे भोपलवार तर देवाचाच ध्यास करत बसला होता, आमचा कार्यक्रम आटपणार होता. पावसाळ्यामध्ये आम्ही चाललो होतो बुलढाण्याला, मी स्वतः सही केली विटनेस म्हणून आणि सांगितलं, त्यांना विश्वास नव्हता सरकार पैसे देईल की नाही. मी बोललो 2 तासात RTGS होईल, तो बोलतो असं कसं होणार, बोललो बघा तरी, विश्वास ठेवा माझ्यावर, मी विटनेस म्हणून सही केली. विमानात बसलो, इकडे आलो तो सरदारजी पायलट होता, त्यांनी ते घुसवलं त्या ढगामध्ये, तो नंतर आम्ही तर 10-15 फूट वरून खाली उडत होतो. तो नंतर त्याला तो असं उतरले असं करतो मला, बोला आता काय वरती गेला. तो म्हणाला की मला काही पर्याय नव्हता त्या ढगामध्ये गेल्याशिवाय, कारण आमच्या मागून येणारं विमान बाजूला गेलं, अहमदाबादला लँड झालं आणि हा घुसला त्याच्या आतमध्ये. ही वस्तुस्थिती आहे. आज समृद्धी महामार्गामुळे आज लाखो लोकांना त्याचा फायदा होणार आहे. मी फडणवीस साहेबांचं मनापासून इथे अभिनंदन करेन की त्यांना मला काम करण्याची संधी दिली. शिवसेनेला ते उपमुख्यमंत्री पद पण देणार होते, बरोबर आहे, भिवंडीच्या एका कार्यक्रमामध्ये गडकरी साहेब आले होते, मला फडणवीस साहेब म्हणाले आता एक चांगली जबाबदारी तुम्हाला भेटेल. मी काही रिॲक्शन दिले नाही, कारण मला माहित आहे ते पद घेणारच नाही आम्ही, पण मला द्यायला पडेल म्हणून मी काही रिॲक्ट झालो नाही, झालो मी गप्प राहिलो, मला माहित होत. एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही जे म्हणालात ना दादा तिथे की असं का केलं, तर ह्याच्यामध्ये एकच सांगतो. त्यानंतर हे मी 5 वर्ष काम केलं MSRDCच्या माध्यमातून, ते 6,500 कोटी कर्ज फिटवलं
आता प्रॉफिटमध्ये आपण MSRDC आणले, त्याच्यामध्ये आणखी आम्ही ते बांद्रा कुठला वर्सोवा सीलिंग करतोय, आणखी पुणे रिंग रोड दादाच्या इकडचं आपण करतोय. करणार दादा, चिंता करू नका, तुम्ही तिकडे असले तरी करणार, तुम्ही आमचेच आहात. हे सगळं विसरूनच गेलो मी आता अगदी. बघा, आमच्यावर गद्दारीचा शिक्का. भास्करराव, आम्ही गद्दार नाही. आणि तुम्ही नाही, तुम्ही म्हटलं म्हणून नाही सांगत मी, तुम्हाला नाही म्हणालो. एक मिनिट भास्करराव बसा, तुम्हाला नाही म्हणालो. तर याच्यामध्ये बसा, ए थांबा शांती. अरे भास्करराव पण आलेच आहेत. ए बाबा बसा ना, भास्करराव बसा. भास्करराव सन्मानाने, भास्करराव बसा सन्मानाने, भास्करराव सन्मानाने, भास्करराव बसा, कृपया करून बसा. आज जो काय आम्ही जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय, हे तर ठीक आहे, वैयक्तिक मला काही स्वार्थ नव्हता, तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो, दादांना पण माहीत आहे तो विषय. सुरुवातीला मला मुख्यमंत्री करणार होते ही वस्तुस्थिती आहे. आपल्या सगळ्या आमदारांना आमच्या ते माहीत होतं, त्यांची सगळ्यांची भावना होती. परंतु अजितदादांनी आणि कोणी सांगितलं की एकनाथ शिंदे नको, तुमचं काय सांगितलं मला माहीत नाही, परंतु आम्हाला सांगितलं गेलं की ही जबाबदारी तुम्हालाच घ्यायची आहे. आम्ही म्हणालो ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी कधीही कुठल्याही पदाची लालसा केलेली नव्हती, करणारही नाही. पण एकदा अजितदादा बोलता बोलता मंत्रालयामध्ये बोलून गेले. सुधीर जोशी आणि मनोहर जोशींचा किस्सा सुरू होता अपघाताचा, तेव्हा अजितदादा म्हणाले अहो इथं पण अपघातच झालेला आहे. मग मी त्यांना बाजूला घेऊन विचारलं, ते बोले आमचा कोणाचाच विरोध असण्याचं कारणच नाही, तुमच्या पक्षाचा तो निर्णय होता. पण मी कधीही विचारलं नाही. त्यानंतर मी विसरून गेलो सगळं, मी सगळं विसरून गेलो. आणि मला त्या पदाचा मोह कधी नव्हता, कधी, आणि मी कधी त्याची अपेक्षाही केली नाही. सुरुवातीला मला सांगितलं होतं म्हणून, आणि जेव्हा ठरलं की बाबा नाही, आमच्या साहेबांना, उद्धव साहेबांना सांगितलंय पवार साहेबांनी की तुम्ही व्हा, नो प्रॉब्लेम. मी एकाही शब्दाने बोललो नाही, साहेब आगे तुम्ही पुढे व्हा, आम्ही आहोत. बिलकुल असं सत्तेच्या मोहापायी, बिलकुल पदाच्या लालसेपोटी आम्ही गेलो नाही, नाही तर इतके मंत्री सत्तामधून बाहेर आले नसते. आज आम्ही जो हा निर्णय घेतला आहे, याच्या मागचं कारण काय? याच्या मागचं कारण, ज्या पद्धतीने जे काही सुरू होतं, कोणी वैयक्तिक, हा दादा जयंतराव घेऊ नका, जे वैयक्तिक कोणी घेण्याची आवश्यकता नाही. आमदार जे निवडून आलेले आमदार आहेत, त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुढची निवडणूक जिंकू किंवा काय कसं होईल, या सगळ्या विवंचनेत सगळे होते. आणि ते मला वारंवार सांगायचे, आपले नॅचरल अलायन्स भाजप बरोबर आहे, शिवसेना भाजप युती म्हणून आपण लढवलोय. आज बाळासाहेब आणि अटल बिहारी वाजपेयी आणि प्रमोदजींनी ही युती घडवली होती, आपण हे का करतोय, आपण याच्यातून दुरुस्ती करा, आपण उद्धव साहेबाला सांगा की हे चालणार नाही, हे बंद, हे बदला. मी 5 वेळा हा प्रयत्न केला, 5 वेळा हा प्रयत्न केला. केसरकर त्याला साक्षीदार आहेत, परंतु आम्हाला यश मिळालं नाही, आम्हाला अपयश आलं त्याच्यामध्ये. आणि हे करत असताना जे 5 वर्ष, जे 2.5 वर्ष जी गेली, त्या 2.5 वर्षामध्ये जो काय अनुभव आला, त्या अनुभवामध्ये आज सावरकरांच्या बद्दल बोलू शकत नाही, काँग्रेस बरोबर असल्यामुळे त्यांनी कुठल्या तरी याच्यामध्ये सावरकरांची बदनामी करण्याचं हे केलं. सभागृहामध्ये आम्हाला गप्प राहावं लागलं. ज्या दाऊदने बॉम्बस्फोट केले या मुंबईमध्ये, त्यांच्याशी ज्यांचं कनेक्शन झालं, त्यांना त्यांच्यावर कारवाई करू शकलो नाही आम्ही.
संभाजीनगर हे बाळासाहेबांनी संभाजीनगर नाव दिलं होतं ते आम्ही करू शकलो नाही. आता आम्ही जेव्हा हा निर्णय घेतल्यानंतर तो केला, स्वागत आहे त्याचं, आपण स्वागत केलेलं आहे. हे सगळे जे काही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार, जे बाळासाहेबांनी हे आपल्याला जे काही शिकवलंय, जी काय त्यांनी शिकवण दिली, जो काय त्यांचा त्यांची भूमिका होती, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलंय आम्ही वैयक्तिक स्वार्थासाठी ते ही भूमिका घेतलेली नाही. आम्ही कालही शिवसैनिक होतो, आजही शिवसैनिक आणि उद्याही शिवसैनिकच आहो. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, भिगे साहेबांचे शिवसैनिक आहोत. त्याच्या विचारांशी आम्ही कधी तडजोड करणार नाही, केली नाही. कशासाठी करायचं? पदासाठी? कधीच आम्ही करणार नाही. आज आपण पाहिलं तर आपल्याला मी सांगतो, कोणी वैयक्तिक घेण्याची आवश्यकता नाही. शिवसेना प्रमुखांचा 6 वर्षाचा मतदानाचा अधिकार कोणी काढला होता त्यावेळेस? आपल्याला माहित आहे 1987 विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीमध्ये रमेश प्रभू यांच्या प्रचारामध्ये बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा पुकार केला होता. गर्व से कहो हम हिंदू आहे, भुजबळ साहेबांना माहित आहे ते. आणि मग त्यांना त्याच्या विरोधामध्ये 1999 पासून पुढील 6 वर्षापासून मतदानासाठी रोखलं. कोणी रोखलं? वाजपेयी सरकार होतं. इलेक्शन कमिशनने रोखलं नाही, नाही तक्रार काँग्रेसने केली. भास्करराव, ओ भास्करराव. आणि यावेळेस बाबा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला तक्रार काँग्रेसने केली होती, तुम्हाला माहित आहे. आणि अशा हिंदुत्वाला नेहमी विरोध करणाऱ्या पक्षाबरोबर आमदार म्हणाले कसं बसायचं, कसं बसायचं? बाळासाहेबांना अटकेचं नाही, ते नंतर त्यांनी सुधरून घेतलं. ते भुजबळ साहेब इकडे आहेत, त्यांना माहित आहे ते शिवसैनिक होते. तयारी केली होती परंतु ते करू शकले नाहीत. हे सगळं मी सांगतो याचं कारण काय? बाळासाहेबांनी मुंबई वाचवली दंगलीमध्ये. बाळासाहेबांच्या आदेशाने सगळ्यांनी छातीचा कोट केला आणि मुंबई बेचिराख होण्यापासून वाचवली. आणि त्यामध्ये आपण पाहिलं की म्हणजे आता मी मगाशी म्हणालो ते सगळी तयारी केली होती परंतु ते करू शकले नाही. सगळी तयारी, निमलक्षरी दर, हे ते सगळं आलं होतं. अशा परिस्थितीमध्ये देखील आपण कसं काय, हे आमदारांचं म्हणणं आहे सगळ्या. आणि आम्ही कुठला अजेंडा घेतला आहे? बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा आणि दिगे साहेबांच्या ज्वलंत जी हिंदुत्वाची शिकवण दिली त्याचा घेतला आहे, विकासाचा घेतला आहे. या 50 लोकांच्या मतदारसंघातली विकास कामं जर झाली नाही त्यांना कोण मतदान करणार? आणि या राज्याचा विकास जो आहे, राज्याचा विकास देखील ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता, दादांना मी धन्यवाद देतो. ते तर 7-8 यायच्या मंत्रालयामध्ये त्यांच्या बैठका सुरू होत्या. माझ्या डिपार्टमेंटच्या पण बैठका ते घ्यायचे, तरी मी त्यांना कधी विरोध केला नाही. केला का विरोध? मी कधी बोललो नाही, कारण ते काम करत होता माणूस. 800 कोटी घेतले पण तरी नाही बोललो मी काय. पण दादांची माझी अंडरस्टँडिंग होती. ते मला म्हणायचे, एकनाथराव मलाही निधी द्यायचा आहे, माझ्याकडे आमदार येतात, पदाधिकारी येतात. मी म्हणालो बघा, एकदा मी तुम्हाला त्यांना तुमचं नोटिंग दाखवलं, मी तुम्ही एक नोटिंग केलं होतं सुधीर भाऊ आणि आपलं होतं ते, तर तेही दाखवलं मी. तरी मी बोललो तसं मी नाही करणार, आपण तुम्हालाही तिकडे कार्यकर्त्यांना सांभाळायचं आहे. पण नंतर तुम्ही पॅरल नगर विकास विभागाचा हेड का केला? त्याच्यावर मी आक्षेप घेतला होता, परंतु नंतर दादा बोलले एकनाथराव ठीक आहे आता एवढं पुरतं. मी लगेच मोठ्या मनाने बोललो की नाही, लगेच मी कदरू नाही आहे, कदरू मनाचा नाही आहे मी. मला काम करणारी माणसं आवडतात आणि दादाचा स्वभाव मला एकदम फटकळ रोकठोक आवडतो मला त्यांचा. मी कधी त्यांच्या ह्याच्यामध्ये कधी खोडा घातला नाही. माझा डिपार्टमेंट आहे, तुम्ही कसं करताय, कधी नाही, कारण माझ्या डिपार्टमेंट सगळे हस्तक्षेप करत होते, त्यामुळे मला काय चिंताच नव्हती. तुम्ही केलेल्याचं मला दुःखच नव्हतं बिलकुल, पण खूप हस्तक्षेप होता सगळं माहित आहे. पण तरीसुद्धा मी एक मंत्री, शेवटी माझ्यापेक्षा वरिष्ठ लोकांना अधिकार असतो, मला काय कधीही कोणी काढू शकलं असतं. पण मी कधी घाबरलो नाही.
काढा काळपण करा, पण माझी जी काय हे आहे, माझा जो अजेंडा आहे तो मी कधी सोडू शकत नाही. त्यामुळे काही लोक आता सांगत होते की याच्यामध्ये आमच्यावर निशाणा सोडून कोणी काय गटार, कोणी नाल्याची घाण, कोणी आणखी काही, कोणी तिकडे देवी मा कामाख्या देवीला बळी देणार. आता मा कामाख्या देवीने कोणाचा बळी घेतला? आम्ही चाळीस रेडे पाठवले, पण मा कामाख्या बोलली जो बोललाय तो रेडा आम्हाला नको. दादा सहन करायची पण एक परिसीमा असते, पण काही तोंडातून काढलं नाही. आम्ही बुक्क्याचा मार खाऊन गप बसत होतो, रडत होतो आम्ही, हे काय एवढं बदनाम आम्हाला करताय. आम्ही बंडखोर, आम्ही गद्दार नाही, आमच्या रक्तात गद्दारी नाही. आम्ही उठाव केला, जसं गुलाबराव म्हणाले तसा उठाव आम्ही केला होता. तर त्या नेत्यांचं म्हणणं होतं, जे जळगाव इथं भाषण केलं होतं त्यांनी दोन्ही काँग्रेसवर जहरी टीका केली होती. 15 वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र सडवल्याची घणाघाती टीका केली होती. 15 वर्ष सडवली तुम्ही लोकांनी, मी नाही म्हणत आहे. आणि यापुढे जर त्यांच्या हातात सत्ता दिली तर काय होईल? महाराष्ट्राचं राहिलं सुरलं वाटोळं होऊन जाईल. आता सांगा तुम्ही, आम्ही मग कसं बसणार तुमच्याबरोबर? आदेशाचं पालन केलं आम्ही. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका जयंतराव, आम्ही इकडे असलो तरी सुद्धा आपण इकडे तिकडे येऊ शकतो आपण एकत्र. तसं बघा, एक इकडे सगळं घडवणारे आहेत. कधी काय काय करतील, कधी काय काय करतील माहित नाही. अरे लोकसभा, आपल्या राज्यसभेच्या 2 उमेदवार होते, आमचे दोन्ही निवडून येणार होते, फुल फिल्डिंग लावली होती. आमची मतं सगळी बरोबर इंटॅक्ट राहिली. थोरात साहेब म्हणाले आम्ही 42च घेतो, त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही 42च घ्या, 44 घेऊ नका, नंतर प्रॉब्लेम होईल पुढे, विधान परिषद पण निवडणूक आहे. ते बोलले नाही 42च घेतो, पण त्यांनी घेतली 44 घेतली. आणि दादानी घेतली 43, एकच जास्ती घेतलं. बोलला आता एवढं झालं तरी आपली शीट येऊ शकते. बघितलं साला आमचा दुसरा माणूस पडला. सॉरी हा साल म्हणजे शब्द. शब्द मागे घेतो. तर जयंतराव विनंती आहे, शब्द मागे घेऊ नका, हे नॅचरल फ्लो मध्ये चालू दे. जे नैसर्गिक आहे ते आपण केलं पाहिजे, त्यात अडथळा करू नका, तुमच्या शेजाऱ्यांचा परिणाम होऊन देऊ नका. ही नैसर्गिक युतीच केली आम्ही, नैसर्गिक युती तुम्हाला इथे मान्य आहे. तर पडला कसा? बघितलं तर आम्ही कॅल्क्युलेशन केलं, आमचे सगळे मत इंटॅक्ट. सुनील प्रभू आणि बाकी सगळे आमचे हुशार माणसं होते, त्यांनी बोलले आपले बरोबर आहेत. अरे कुठल्या कोणाचे? आता इकडे कलाकार बसले, त्यांनी कोणाचे पोडले का माहीतच नाही. बाकी लोक बोलत होते की अरे पडला तो वेगळा पडला, दुसरा पडला पाहिजे होता. बोला असं नाही, मी पण मी म्हणालो दोन्ही खासदार आपले निवडून येण्याचं गणित आपल्याकडे होत आणि ते सगळी फिल्डिंग लावली. सगळं उघड करू नका. नाही आज आमचे दोन्ही निवडून आले पाहिजे होते, राऊत साहेब पण आणि तो आपला बिचारा संजय पवार.
पण दुर्दैवाने ते गडबड झाली. दुसऱ्या वेळेस पण दुसऱ्या दिवशी विधान परिषदची निवडणूक होती. आता त्याच्यातून मला बाहेरच काढून टाकलं होतं, बाजूला टाकलं, बोले हा जाऊ दे बाजूला, हा काय कामाचा नाही. बरं, त्या आधीच्या संजय पवारला पण मी 3 मतं एक्स्ट्रा बाहेरून आणली, 3 मतं माझ्या ओळखीने, बरोबर आहे. आणि ते तुम्ही बघितली पण, म्हणजे अनिल परबांनी बघितली, तुम्ही बघितली, सुनील प्रभूंनी पण बघितली, बघितलं ना बाबा, कारण ते मार्किंग दिलं होतं त्यांना आपण वेगळं, आमच्या सगळ्या आमदारांपेक्षा वेगळं. तर त्याच्यानंतर विधान परिषदेमध्ये सगळे लोक बोलले काय करायचं, बोलले बघा दोन्ही आपले शिवसेनेचे निवडून आले पाहिजे, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होता कामा नये बिलकुल. कारण मी गद्दार नाही आहे दादा, माझ्या ध्यानीमनी माझ्या रक्तामध्ये कधी येणार नाही. मी कधी झोपेत असलो तरी सुद्धा काय दे रे ते काय, अरे ते निधी वाटप नको, संपला विषय. तर थोड अरे माझे बघा फ्लो तुटला मग गडबड होईल. तर मी सांगितलं बाबा दोन्ही आले पाहिजे निवडून, कारण काय आम्ही त्या दिवशी माझी सरकली होती. बोल आता आम्ही जाताना साला इकडे पडला तर बोलतील गद्दारी करून गेले. बोल दोन्ही निवडून आले पाहिजे, आणि तुम्हाला मी सांगतो दोन्ही आपले निवडून आले. आणि आम्हाला फोन आले साहेबांचे, बोले कुठे आहे आपले दोन्ही पुढे चाललेत. बोल आता मी ते पुढे चाललेत, पण मी कुठे चाललोय मला माहित नाही. मी आपला सुसाड गेलो, तुम्हाला सांगतो मी काही प्लॅनिंग नाही केलं, काही प्लॅनिंग नाही केलं. मी बोलत बोलत गेलो, सरळ गेलो, यांचं तिकडे पुढे आहे ना ते आपलं बाउंड्रीच्या बाहेर तिकडे गेलो. अरे आता तुम्ही हे सगळं अरे अरे लपवायचं काय त्याच्यामध्ये, लपवायचं काय. तुमच्याकडे टावर लोकेशन सगळं आहे, फटाफट फटाफट आम्हाला पकडलं तिकडे, म्हणजे माहीत पडलं, नाकाबंदी केली तिकडे, आयजीला सांगितलं नाकाबंदी करा. अरे पण मी पण काहीतरी कितीतरी वर्ष काम केलंय ना, मला पण माहित आहे नाकाबंदीतून कसं निघायचं असतं ते. त्यामुळे बघा हा तुम्ही आता माझ्याकडून सगळं काढून परत काय ते खाजगी मध्ये सांगेन, नाही तर मग तुम्ही पण तसं कराल मग. भुजबळ साहेब जेव्हा बेळगावला गेले होते ना, ते वेश बदलून गेले होते, आणि तिकडे गेल्यावर त्यांनी त्यांच्या लोकांनी ते पोलिसला मारलं कर्नाटकच्या, आणि मारल्यानंतर नंतर आमची 100 लोकांची तुकडी गेली. बाकी लोकांना सगळ्यांना ते बसमध्ये सोडून जंगलात सोडत होते. भले शिवसेना काय, शिवसेना के लोक आहे, हे धर उपट मार मार मारले त्या लोकांना, आणि डायरेक्ट जेलमध्ये टाकलं बेल्लारी. 100 लोक आम्ही 40 दिवस आज जेलमध्ये यांच्यामुळे, भुजबळ साहेबांमुळे. आणि आम्ही जिकडे जेलमध्ये गेलो होतो ना तिकडे आतमध्ये, हे अगोदर मला वाटतं जामीन तुम्हाला झाला हा, तिकडे बोले आतमध्ये तिकडे बोले ये भुजबळ आहे ना, भुजबळ उसने इधर बहुत मारामारी किया आहे. मग आम्ही जेलमध्ये होतो तिकडे काय केलं त्यांनी, त्याला रविवारची अंडी भेटायची आणि नॉनव्हेज, आम्ही गेलो तेही बंद करून टाकलं त्यांनी. बोले इनको कुछ देने का नहीं. आणि पार त्यांनी हलाल, 40 दिवस आमची हालत खराब झाली तिकडे, पण आम्ही घाबरलो नाही, डगमगलो नाही, आणि आम्ही आमचं काम केलं. तेव्हा दिघे साहेबांनी तेव्हा 1-1 लाख रुपयाचं काहीतरी प्रत्येकाला जामीन काहीतरी होता वाटतं. मग तो त्यांनी पैसे, तेव्हा कुठले पैसे कोणाकडे, 100 लोकांना म्हणजे 1 कोटी रुपये लागले होते त्यावेळेस. मग ते म्हणजे भुजबळ साहेब मी तुम्हाला नंतर सांगेन कसं गेलो ते, आता नको. त्यामुळे हे जे काय घडलेलं आहे, हे घडलेलं जे आहे आपल्याला मी सांगतो, याच्या मागे एक विचार आहे, हिंदुत्वाचा विचार, बाळासाहेबांचा विचार. आम्ही हिंदुत्व म्हणजे अबू आजमी इथे माझे मित्र आहेत, अन्य धर्मियों का हम लोग अनादर नहीं करेंगे, उनका सम्मान करेंगे हम. इस राज्य में सभी जाति पाति के लोग हैं, उनको लगना चाहिए ये राज्य हमारा है,
ये आम जनता का राज्य है, ये पब्लिक का राज्य है, ऐसा हम लोग करेंगे। और मेरे साथ तो बड़े बुजुर्ग अनुभवी तजुर्बे वाले आदमी है इधर बैठे, विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लंबिंग मटेरियल पीव्हीसी, मयूर बंब, सीपी फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।